सर्वांना नमस्कार. KTurtleचा परिचय करून देणाऱ्या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियल मध्ये मी तुम्हाला KTurtle सहित मूलभूत सुरुवात करण्याचे शिकविणार आहे. या ट्युटोरियल मध्ये आपण KTurtle विंडो, एडिटर, कॅनव्हास, मेनू बार, टूल बार याबद्दल शिकणार आहोत. तसेच आपण टर्टल फिरवणे, रेषा काढणे आणि दिशा बदलणे, त्रिकोण काढणे याबद्दल सुद्धा शिकणार आहोत. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबंटू लिनक्स ओएस व्हर्जन 12.04, KTurtle व्हर्जन 0.8.1 बीटाचा वापर करीत आहे. KTurtle काय आहे? KTurtle मूलभूत प्रोग्रामिंग शिकण्याचे फ्री टूल आहे. हे कंप्यूटर सहायक इंटरॅक्टिव्ह अभ्यासासाठी उपयोगी आहे. KTurtle डाउनलोड करण्यासाठी http://edu.kde.org/kturtle या लिंकवर उपलब्ध आहे. KTurtle प्रोग्रामिंगला सहज आणि सोपे बनविते. बालकांना गणिताचे बेसिक शिकविण्याकरिता मदत करते. कमांडचे अनुवाद प्रोग्रामरच्या बोली भाषेत करते. कमांडचे अनुवाद दृश्यात करते. आपण सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून KTurtle प्रतिष्ठापित करू शकतो. सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वरील अधिक माहितीसाठी कृपया आमच्या वेबसाइटवरील Ubuntu Linux ट्युटोरियल्स पहा. आता नवीन KTurtle ॲप्लिकेशन उघडू. डॅश होम वर क्लिक करा. सर्च बार मध्ये KTurtle टाइप करा आणि KTurtle आयकॉन वर क्लिक करा. एक विशिष्ट KTurtle विंडो याप्रमाणे दिसेल. हा मेनू बार आहे. मेनू बार मध्ये सर्वात वर तुम्हाला हे मेनू आयटम्स दिसतील. फाइल, एडिट, कॅनव्हास, रन, टूल्स, सेटिंग्स आणि हेल्प पर्याय. आपण वापरलेल्या सर्वाधिक क्रिया टूलबार मध्ये तुम्ही पाहू शकता. एडिटर डाव्या बाजूस आहे, जेथे तुम्ही टर्टल स्क्रिप्ट कमांड्स टाइप करू शकता. एडिटर मधील सर्वाधिक फंक्शन्स फाइल आणि एडिट मेनू मध्ये मिळतील. तेथे एडिटर मध्ये कोड दाखल करण्याचे अनेक मार्ग आहेत. उदाहरण वापरणे सहज सोपा मार्ग आहे. फाइल मेनू मध्ये जा, एक्झाम्पल्स निवडा. येथे मी फ्लावर निवडेल. निवडलेल्या उदाहरणाचा कोड एडिटर मध्ये उघडेल. कोड रन करण्यासाठी मेनू बार किंवा टूल बार वरून रन बटणावर क्लिक करा. अन्य मार्ग आहे की एडिटर मध्ये तुमचा स्वतःचा कोड टाइप करा किंवा एडिटर मध्ये काही कोड कॉपी पेस्ट करा. उदाहरणार्थ अन्य KTurtle फाइल मधून कॅनव्हास उजव्या बाजूला आहे. तेथे टर्टल तुमचे चित्र बनवेल. कॅनव्हास वर एडिटर कडून मिळणाऱ्या आदेशानुसार टर्टल चित्र काढते. टूलबार वरील रन पर्याय एडिटर मधील कमांड्स एक्झिक्यूट करण्यास सुरू करते. ते एक्झिक्यूशनच्या गतीची सूची सादर करते. फुल स्पीड, नो हायलाइटिंग अँड इन्स्पेक्टर. फुल स्पीड, स्लो, स्लोअर, स्लोवेस्ट आणि स्टेप बाय स्टेप. एबॉर्ट आणि पॉज पर्याय तुम्हाला एक्झिक्यूशन अनुक्रमे बंद आणि खंडित करण्याची परवानगी देतो. आता हा कोड रन करू. टर्टल कॅनव्हास वर फ्लावरचे चित्र काढेल. जेव्हा तुम्ही KTurtle चे नवीन ॲप्लिकेशन उघडाल तेव्हा डिफॉल्ट द्वारे टर्टल कॅनव्हासच्या मध्यभागी असेल. तर आता टर्टल सरकवू. टर्टल तीन प्रकारे फिरू शकते. ते पुढे जाऊ शकते, ते मागे येऊ शकते, ते डाव्या किंवा उजव्या बाजूला वळू शकते, ते स्क्रीनवर त्याच्या पोझिशनवर सरळ उडी मारू शकते. आता मी प्रोग्राम टेक्स्टला झूम करते. ते संभवतः थोडे अस्पष्ट असू शकेल. आता एक साधे उदाहरण घेऊ. तुमच्या एडिटर मध्ये पुढील कमांड्स टाइप करा. रीसेट, फॉरवर्ड 100, टर्न राइट 120,
forward 100, turn right 120, forward 100, turn right 120. लक्ष द्या की कोडचा रंग बदलत आहे ज्याप्रमाणे आपण टाइप करू. या लक्षणास हायलाइटिंग म्हणतात. विविध प्रकारच्या कमांड्स विविध प्रकारे चिन्हांकित केले आहेत जे कोडच्या मोठ्या बॉक्सना वाचनासाठी सोपे बनवतात. आता कोडचा खुलासा करू. रीसेट कमांड टर्टलला डिफॉल्ट स्थानावर स्थापित करते. फॉरवर्ड 100 कमांड्स टर्टलला 100 पिक्सेल्स द्वारे पुढे ढकलतात. टर्न राइट 120 कमांड्स टर्टलला 120 डिग्रीज विरुद्ध दिशेस वळवितात. लक्ष द्या की या दोन कमांड्सची त्रिकोण काढण्यासाठी 3 वेळा पुनरावृत्ती केली आहे. आता कोड एक्झिक्यूट करू. आपण स्लो स्टेप निवडू ज्यामुळे समजेल की काय कमांड्स एक्झिक्यूट होणार आहेत. येथे त्रिकोण काढला आहे. आता दुसरे उदाहरण पहा आणि कॅनव्हास कसे सुंदर बनवता येईल हेही शिकू. आता रिपीट कमांड वापरून त्रिकोण काढू. मी वर्तमान प्रोग्राम रद्द करीत आहे. आता मी स्पष्ट व्ह्यू साठी प्रोग्राम टेक्स्ट मध्ये झूम करत आहे. तुमच्या एडिटर मध्ये पुढील कमांड्स टाइप करा. रीसेट कॅनव्हास साइज स्पेस 200 कॉमा 200 कॅनव्हास कलर स्पेस 0 कॉमा 255 कॉमा 0 पेन कलर स्पेस 0 कॉमा 0 कॉमा 255 पेन विड्थ स्पेस 2 रिपीट स्पेस 3 हे महिरपी कंसात लिहा. फॉरवर्ड 100 टर्न लेफ्ट 120. आता मी कोड समजाविते. रीसेट कमांड टर्टलला त्याच्या डिफॉल्ट स्थानावर स्थापित करते. कॅनव्हास साइज 200 कॉमा 200 कॅनव्हासची रुंदी आणि लांबी 200 पिक्सेल्स स्थापित करते. कॅनव्हास कलर 0 कॉमा 255 कॉमा 0 कॅनव्हासला हिरवे बनविते. 0 कॉमा 255 कॉमा 0 हे आरजीबी मिश्रण आहे जे फक्त हिरवे प्रमाण 255 आणि अन्य 0 वर स्थापित करते. हे कॅनव्हासला हिरव्या रंगाचे बनविते. पेन कलर 0 कॉमा 0 कॉमा 255 पेनास निळ्या रंगात स्थापित करते. आरजीबी मिश्रण जेथे निळ्या रंगाचे प्रमाण 255 स्थापित केले आहे. पेन विड्थ 2 पेनाची रुंदी 2 पिक्सेल्स स्थापित करते. रिपीट कमांड महिरपी कंसातील क्रमांक आणि कमांड्सची यादी यावर आधारित आहे. या महिरपी कंसातील कमांड्स दिलेल्या संख्यांची पुनरावृत्ती करतील. येथे फॉरवर्ड 100 आणि टर्न लेफ्ट 120 या कमांड्स महिरपी कंसात आहेत. रिपीट कमांड 3 क्रमांकाद्वारे अनुसरण करत आहे कारण त्रिकोणाला 3 बाजू असतात. या कमांड्स लूप मध्ये 3 वेळा रन होतात. त्रिकोणाच्या 3 बाजू आखल्या आहेत. आता कोड रन करू. मी प्रोग्रामच्या एक्झिक्युशन साठी स्लो पर्याय निवडेल. कॅनव्हासचा रंग हिरवा बनेल आणि टर्टल त्रिकोण काढेल. आता फाइल सेव करू. फाइल मेनू मध्ये सेव एज निवडा. सेव एज डायलॉग बॉक्स उघडेल. मी फाइल सेव करण्यासाठी डॉक्युमेंट फोल्डर निवडेल. मी फाइलचे नाव ट्रायंगल असे टाइप करते आणि सेव बटणवर क्लिक करते. नोंद घ्या की टॉप पॅनलच्या आत फाइलचे नाव आलेले दिसेल आणि ते सर्व फाइल्स प्रमाणे .turtle फाइल म्हणून संग्रहित झाले आहे. हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. संक्षिप्त रूपात या ट्यूटोरियल मध्ये आपण
KTurtle से editor, canvas, menu bar आणि toolbar शिकलो. Turtle फिरवा. रेषा काढा आणि दिशा बदला. त्रिकोण काढा. Assignment म्हणून मी तुम्हाला commands वापरून चौकोन काढायला सांगते. Forward, backward, turn left, turn right आणि repeat. तुमच्या पसंती प्रमाणे pen width, pen color आणि background color स्थापित करा. RGB मिश्रणाच्या value बदला. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगले बँडविड्थ नसेल तर तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर सचिन राणे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.